एमआईडीसी यातायात विभाग में स्वतंत्रता दिन पुलिस निरीक्षक संजय जाधव के हाथों ध्वजारोहण किया गया है। भारतीय स्वतंत्रता के 74वें दिवस के उपलक्ष्य में एमआईडीसी यातायात पुलिस विभाग में शनिवार को सुबह 7 बजे पीआई संजय जाधव के हाथों ध्वजारोहण संपन्न हुआ। कोरोना संक्रमण को देखते सभी पुलिस कर्मियों ने 2 गज दूरी बनाकर तिरंगे को सलामी दी गई। सलामी के बाद पीआई संजय जाधव ने सभी अधिकारियों और कर्मचारियों को तंबाकू मुक्त भारत बनाने की शपथ दिलाई। इस अवसर पर महेंद्र कंपनी और फेसवुड कंपनी की ओर से पुलिस की सुरक्षितता के लिए 1000 फेशियल भेंट दिए गए। शहर में यातायात को सुधारने के लिए पुलिस हर प्रयास करेगी। कोरोना काल में भी पुलिस ने अच्छा कार्य कर नागरिकों की सुरक्षा करने की सराहना पीआई संजय जाधव ने की है। स्वतंत्रता दिवस का महत्व इस मौके पर जाधव ने समझाया। माननीय पुलिस आयुक्त डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय, उपायुक्त विक्रम साली के नेतृत्व में शाम 5 बजे स्वागत लॉन में देशभक्ति गीत प्रस्तुत किया गया। इसके बाद नागपुर के शहीद सिपाहियों को श्रद्धांजलि दी गई। एमआरडीसी यातायात विभाग के पुलिस कर्मी ASI पुलिस अधिकारी किशोर गवई, कर्मचारी मनोज नागमोते, बाड़ू चौहान, वैशाली झाड़े, अनिता डोईफोड़े, शुभांगी पदीले, संध्या जांभुरकर, विलास कोकाटे आदि प्रमुखता से उपस्थित थे। मी संजय जाधव, पोलीस निरीक्षक, MIDC वाहतूक विभाग, नागपूर शहर। माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय साहेब आणि माननीय पोलीस उपायुक्त विक्रम साळी साहेब यांनी आज स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज रोजी आम्ही भारताचा 73वा स्वतंत्र दिन सोहळा ध्वजारोहण करून MIDC वाहतूक चेंबर येथे साजरा केलेला आहे। आपण आता बघतोय की स्वातंत्र्यासाठी आज पावेतो देश रक्षणासाठी ज्यांनी प्राणाचे बलिदान केलेले आहेत आणि ज्यांनी त्याग केलेला आहे त्या सर्वांची आठवण करणे आज रोजी क्रमप्राप्त आहे। देश प्रगतीपथावर आहे, बलशाली होत आहे, याचा अनुभव आपण प्रत्येकजण घेत आहोत। COVID-19 या महामारीमध्ये वैश्विक महामारी आहे, त्यामध्ये आपण यशस्वी लढा देत आहोत। यामध्ये आपापलं स्वतःचं संरक्षण करणं आणि त्याचप्रमाणे दुसऱ्याचं संरक्षण करणं ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी आपल्याला आलेली आहे। यामध्ये आज रोजी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतर्फे तसेच स्पेस फूड या कंपनीतर्फे प्रत्येकी 1000 फेस शील्ड हे देण्यात आलेले आहेत। त्याचंच पुढे पोलीस उपायुक्त साहेबांनी प्रत्येक वाहतूक कर्मचाऱ्याला फेस शील्ड हे लावणं बंधनकारक केलं आहे, जेणेकरून कोविड या संसर्गजन्य रोगाशी प्रतिबंध करणं शक्य होईल। त्यांनी आज महेंद्र अँड महेंद्र कंपनी तसेच स्पेसवूड ह्या कंपनीने भविष्यातसुद्धा अशाच प्रकारे चांगलं काम जे सामाजिक उपक्रम राबवावेत अशी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आहे। आज रोजी वाहतूक परिमंडळातर्फे अधिकारी आणि कर्मचारी यांनी फेसबुकवर राष्ट्रभक्तीपर गाणी गायलेली आहेत। ते फेसबुक लाईव्ह आहे, तर ते कृपया ते पहावे आणि सर्वांना त्यामध्ये जर योग्य असेल त्यांना लाईक करावे अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मी माझ्या अधिकारी कर्मचारी तसेच सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। जय हिंद। आजच्या 74व्या स्वातंत्र्यदिनी सर्व भारतीयांना व पोलीस डिपार्टमेंटला नितीन पगारतर्फे हार्दिक शुभेच्छा। आपला देश 1947ला स्वतंत्र जरूर झाला, त्यावेळी गांधी, नेहरू, त्याच्यानंतर आझाद, चंद्रशेखर यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी भरपूर प्रयत्न केले। आणि ह्या काळामध्ये आत्ता जे रिअल कोविड वॉरियर्स आहे, आत्ताची जी सिच्युएशन आहे त्यातनं आपल्याला जे मुक्त व्हायचं आहे त्याच्यासाठी हे पोलीस डिपार्टमेंट, वाहतूक डिपार्टमेंट हे अत्यंत जिकरीचा प्रयत्न करीत आहे आणि त्या प्रयत्नात त्यांना जरूर यश मिळेल व या करोनातनं पण आपल्याला स्वातंत्र्य लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा बाळगतो। थँक्यू। आज आम्ही स्पेसवूड कंपनीतर्फे एक उपक्रम राबवतो आहे, त्या अंतर्गत नागपूर MIDC पोलीस स्टेशनमध्ये आम्ही वाहतूक विभागामध्ये श्री संजय जाधव साहेबांना आमच्या कंपनीतर्फे 1000 स्क्रीन शील्ड्स आम्ही देतो आहे, जे की नागपूरच्या सर्व पोलिसांना, ट्रॅफिक पोलिसांना मला वाटतं जास्त कन्व्हिनियंट होईल, कारण आजच्या कोरोनाच्या
या अशा प्रसंगी की ज्या ठिकाणी सगळ्या लोकांना मास्क लावून फिरायचं आहे, प्रत्येकाला आपापली काळजी घ्यायची आहे, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायचं आहे, अशा परिस्थितीमध्ये जर आपले पोलीस बंधू जे रस्त्यावरती उभे राहून सगळ्यांना सोशल डिस्टन्सिंगची शिकवण देतात, सगळ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळतात, त्या लोकांना स्वतःची सुरक्षा घेणं करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि त्या सुरक्षेच्या कारणाने सतत मास्क लावून ठेवणं ही एक अतिशय तकलीफीचे कार्यक्रम आहे हे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये जर आपण एक स्क्रीन जर वापरला समोर चेहऱ्यावरती तर तो जास्त प्रोटेक्टिव्ह राहू शकेल. त्याचबरोबर थोडासा पोलीस लोकांना एक श्वास घ्यायला कन्व्हिनियन्स राहू शकेल. इन बीसीएन न्यूज के लिए MIDC से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट.